कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. सर्व विधी चांगल्या पद्धतीने पार पडलेले आहे. एकमेकांना घातलेच पाहिजे ना त्यांचे. घेणार ना. माझ सोडून सगळ्या जगाचं लग्न करा तुम्ही. आधी मुलाने मुलीला अंगठी घालायची. आकाश भाऊजी, काय झालं? तुम्ही असं बाहेर का निघून आलात? चला आत. वसुंधराच्या घरच्यांना काय वाटे? दादा प्लीज चल ना रे आत. अरे तूच म्हणतोस ना मला नेहमी की आपल्या आधी इतरांचा विचार करायला हवा, मग तू का असं करतोस? चल ना प्लीज. भाऊजी असं साखरपुड्यात नवरदेवानं उठून निघून येणं चांगला संकेत नाहीये भाऊजी. चला आज सगळे टेन्शन मध्ये असतील. भाऊजी माझी चेन त्या बाईच्या गळ्यात होती. माझी चेन तिच्या गळ्यात कशी गेली? भाऊजी बाई काय म्हणताय? ती तुमची होणारी बायको आहे. आता साखरपुडा झालाय तुमचा. ती चेन माझी नव्हती, माझ्या हिराची होती. तिने दिली होती मला तिची शेवटची आठवण. हो हो, हिरा तुमची बायकोच होती ना. आता वसुंधरा तुमची होणारी बायको आहे. मग तिने ती चेन गळ्यात घातली तर काय चुकीचं आहे? चुकीचं हे आहे की तुम्ही माझ्या अप्रोक्ष माझी आणि हिराची शेवटची आठवण तिला देऊन टाकली. नाही भाऊजी, आम्ही नाही दिलीये. मग ती चेन तिच्या गळ्यात गेलीच कशी? उडत. माथावराव नाही, काळजी काळजी करू नका सुंदर भाऊ. वसुंधरा तुला कल्पना असेलच, तुम्हा दोघांसाठी हा प्रवास काही सोपा नाही. माधवराव, आकाशराव येतील ना परत? हो हो. बर झालं घरी नाही थांबले, नाहीतर हा ड्रामा मिस केला असता ना मी. मी आहे ना. अरे देवा, काय करायचं आता?
तुम्हाला सांगते सुधीर भाऊ, म्हणजे माहिती नसेल ना तुम्हाला, म्हणून सांगते बरं का. आमच्या आकाशाला एकदा डोकं फिरलं ना की कोणीच समजावून सांगू शकत नाही त्याला. तुमच्या मुलीची काळजी वाटते म्हणून बोलते आम्ही. अवघड आहे ग बाई, आता काय करायचं जाऊन करूया आपण. प्लीज बाहेर जाऊ, आपण बाहेर जाऊन प्लीज. सुंदर दिसतेस, पण मेकअप पण केला काय माहिती, कोणी केलाय? अच्छा छानच केलाय आपण. आणि साडी पण सुंदर आहे, रंग सुंदर दिसतोय. एक्सक्यूज मी, मगाशी बोलायला मिळालं नाही ना तुम्हाला, मग आता बोला. आणि कोणी काही म्हणणार पण नाही, तुमच्याकडे वेळच वेळ आहे, बोलायचं तेवढं बोला. बोलो बोला. ते तुम्ही बोला. तुम्हाला खूप बोलायचं आहे दिसते, तुम्ही बोला. तुम्हाला ऑड वाटलं का मी तुमची चेन माझ्याजवळ ठेवून घेतली म्हणून? नाही, मला माहिती आहे तुमच्यासाठी ही महत्वाची आहे, सोन्याची आणि आणि जड पण आहे. पण माझ्या आईने एवढा सगळा विचार नव्हता केला. खूप साधी आहे बिचारी, एवढी व्यवहारी तर बिलकुल नाहीये, ती खूप भोळी आहे. ती तुम्हाला माहितीये देवावर किती विश्वास आहे, तिचा किती विश्वास आहे. या चेनच्या पेंडंटवर देवीचा फोटो पण आहे, बघा ना तुम्ही, बघा दिसतोय ना तुम्हाला. मग तिला असं वाटलं की कर्मधर्म संयोग, देवीचा कौल वगैरे. मग मी नेहमीच एवढं बोलता की आज काही स्पेशल. तुम्हाला माझ्या बोलण्याचा काही प्रॉब्लेम आहे का? छे, आवडतं मला. आय एम गुड लिसनर. नाही तसा तुमचा मुद्दा कळलाय मला, पण पैशांकरता तुम्ही माझी चेन ठेवून घेतली असं का वाटेल मला? सुदावरून स्वर्ग गाठायची सवय आहे का तुम्हाला? हे बघा, तुम्हाला माझ्याबद्दल गैरसमज व्हायला नको ना, म्हणून बोलले मी. बरोबर आहे, आपण तर अनोळखी आहोत ना. नाही पण ओळख झाल्यावर बडबड कमी होईल, होईल ना? असंही अजून काय ओळखवायचे म्हण, तुम्ही तर चांगलंच ओळखलं आहे मला. आलोच बाबा. बर येतो या, या, या. चला या. एकच मिनिट. काय झालं आता? काय करतो? काका वर कसं जायचं? आता वर कसं जायचं? चल आता आता. अरे कुठे चालू वर काय ना, सांग ना. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.